सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. माझे राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न. जत तालुक्यात भाजपची राष्ट्रवादी सोबत युती. भाजपचे नगरसेवक विजय ताड यांचा माजी आमदार विलासराव जगताप व सुकृत नगरसेवक उमेश सावंत यांच्यावरती घणाघाती आरोप. राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परखड विरोधी भूमिका घेऊन दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. परंतु जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करून पक्ष दावणीला बांधण्याचे काम करत आहेत. या संदर्भात पक्ष नेतृत्वाकडे आपण तक्रार करणार आहोत अशी माहिती भाजपचे नगरसेवक विजय ताड यांनी पत्रकार बैठकीत बोलताना देऊन जगताप यांना घरचा आहेर दिला आहे. स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांचा वाळू तस्करीचा व वाळू चोरीचा व्यवसाय आहे. या संदर्भात जत उमदी पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला पाठीशी घालण्याचे काम माजी आमदार विलासराव जगताप करत आहेत. त्यामुळे तालुक्यात पक्ष बदनाम होत आहे. त्याची पक्षातून हक्कलपट्टी करण्याऐवजी त्यांना पदावर ठेवण्याचे कट कारस्थान केले जात आहे असे सांगून विजय ताड पुढे म्हणाले की उमेश सावंत यांना स्वीकृत नगरसेवक पदावरून व मला विरोधी पक्ष नेते पदावरून बदलण्याबाबत माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासमोर निर्णय झाला होता. मला बदलण्यात आले असले तरी उमेश सावंत यांना का बदलण्यात आले नाही, या पाठीमागील नेमके काय कट कारस्थान आहे ते समजून येत नाही. उमेश सावंत यांच्या विजापूर ते गुहागर राज्य मार्गालगत असलेल्या फार्म हाऊसवर 15 दिवसांपूर्वी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजके नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जत तालुक्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मिळून मिसळून काम करावे अशी सूचना माजी आमदार विलासराव जगताप यांनी सर्वांना केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती सुरेश शिंदे या बैठकीला उपस्थित होते. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यापेक्षा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधून पक्षाला मलिन व बदनाम करण्याचे काम जत तालुक्यात होत आहे. या संदर्भात पक्ष नेतृत्वाकडे आपण तक्रार करणार आहोत असेही विजय ताड यांनी यावेळी सांगितले. झालं विरोधी पक्ष नेता बदलायचं नाट्यमय रूपांतर आज उघड झालं. प्रेस घेण्यासाठी कारण म्हणजे घटनात्मक विरोधी पक्ष नेता हा पद नसतं, तरीसुद्धा काही 5-7 3-4 नगरसेवकांनी मीटिंग घेऊन प्रोसिडिंग लिहिली. त्या प्रोसिडिंगमध्ये मला बदलण्याचं कारण असं दिलं की नगरपरिषदेमध्ये कधी विरोधी पक्ष नेत्यानं आवाज उठवला नाही, विरोधी पक्ष नेत्यानं 3 वर्ष झालं आंदोलन केले नाही. पण तुम्हाला सर्वांना व जनतेला माहिती आहे जर शहरवासियांना की मी तिरडी मोर्चापासून की कचरा डेपोचा विषय असू दे आंदोलन केलं, पाण्याचा प्रश्न असू दे आंदोलन केलं, हिंदू स्मशानभूमीचा विषय असू दे आंदोलन केलं, टाळ्या ठोकण्याचं काम केलं. पण मला ह्या मीटिंगमध्ये कोण 1-2-3 नगरसेवकांच्या हट्टासानं माझ्या नेत्यानं विलासराव जगताप साहेबांनी मला हटवण्याचं काम केलं. हटवण्याच्या अगोदर मला लिगली कधीच पद दिलेलं नव्हतं. मी तरीसुद्धा पक्षाचं काम म्हणून मला नेत्याने दिलेलं काम म्हणून मी आजपर्यंत प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीवर नेत्याशी राहिलो. पण माझ्यावर ज्यावेळी आरोप झाला त्यावेळी मला आरोपाचं खंडन करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेत आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना मी भेटून जी अलिगल मीटिंग झाली, प्रोसिडिंग झाली, कुठेही घटनात्मक पद नसतानासुद्धा ही निवड करण्यात आली, ह्या निवडीच्या विरोधात कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलेलं आहे व त्याचबरोबर नगरपरिषदेला बी निवेदन दिलेलं आहे. जर ही पद जर थांबलं नाही तर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना व काही 2-3 नगरसेवकांना कोर्टात खेचून माझ्यावर जी झालेला अन्याय आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करणार. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.